त्या 8 धावा पहिलं षटक अभिखंड टाकले. शिवनेर तालुक्यातील एक उदयमुख स्टार खेळाडू आपण गोलंदाजी मार्गावर पाहतो. सिंगल आणि डबल दाखवलं का या ठिकाणी वाढवलं गेलाय. आक्रमाच्या आनंद मोडवेमध्ये खूप मोठी पाहायला मिळते आणि आनंद मोडवे म्हटलं तर खूप मोठं क्रिकेट आहे. आनंद मोडवेने महाराष्ट्र राज्यापर्यंत खेळले. सुप्रीमो असेल रतनबुवा पाटील चषकामध्येही आनंद मोडवेला आपण खेळताना पाहायला मिळाले. आणि आपल्या तालुक्याचं नाव आनंद मोडवेने खूप मोठं केलंय. या ठिकाणी आनंद मोडवे बाद झालाय. अभिनय आनंद मोडवेला माघारी पाठवले. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी ट्रॉफी सौजन्य लाभले. ते संजीवनी अँबुलन्सचे मोहनजी शेठ सकवे यांचं या ठिकाणी आगमन झालं. मोहनजी आपल्यास विनंती असेल की आपण समालोचन कक्षात या. दरम्यानच्या काळात अभिखंडने ब्लास्ट करतोय, षटकार खेळतोय. तर नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर यांना आपल्याला पाहायला मिळतोय मयूर कुमकर. येत्या काही काळामध्ये आपल्याला येत्या 8 तारखेला शिवजयंती निमित्त पारगाव प्रीमियर लीग ही मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा झटका आणि प्रहार षटकार वाढला गेलाय. धावफलक जाऊन पोहोचतोय. 58 धावा शेवटचे 11 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 10 धावांची गरज. आनंदच्या गोलंदाजीवर जर षटकार मारला तर शंकर अन्न कुंकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि या दरम्यान विकेट अभिखंड कशा प्रकारची कामगिरी हे मात्र आनंदच्या माध्यमातून केली जाते. आनंद मोडवे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो. आनंद मोडवे सपडील चेंडू आणि या दरम्यान अभिखंड एक शांत वातावरण आपण पाहतो. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये एक महत्वपूर्ण सामना चालू आहे. जवळजवळ 2 वाजत आलेत आणि या दरम्यान शॉर्ट चेंडू असेल. डीप अष्टकमला चेंडू खेळला आहे आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर असेल. वाड शॉट पुन्हा एकदा 4 धावा. आक्रमकता अभिनय मात्र धारण केली आहे. कौतुक करावंच वाटत या अभिच. जिंदगी हे तो ख्वाब आहे, ख्वाब हे तो मंजिल हे तो रास्ते हे और रास्ते हे तो मैं होना. आज मी आहे ना अशा प्रकारची कामगिरी करावी लागेल. आज आभीच्या नाटवातन पुणे बेट याही दरम्यान संधी असेल. आभीच्या नाटवातन राजेशाही फटका षटकार. रोहित भालेराव बादे अभि 11 संघ जाऊन पोहोचलाय. 37 धावा धावपाल का बरे. ओ या दरम्यान आभीच्या नाटवातन पुणे बेट संधी असेल षटकार. षटकार. आणि एका धावीने अगदी धावपळ काढेल आणि अभिच मात्र एका धावेच्या मदतीने अर्धशतक मैदानाचे आपले पूर्ण होत आहे. कौतुक करावंच वाटतं अभिच. 50 धावा ज्या मात्र अभिच्या बॅट मधून आल्यात. कौतुक करणारी कामगिरी जी मात्र अभिच्या बॅट मधून आज पाहायला मिळाली. धावले
केलेली कामगिरी. बिग हिट असेल, ओव्हर हेड, डीप स्क्वेअर लेग चा निशाणा षटकार. धावपळ धावत 71. पाच षटकाचा खेळ संपला, 71 धावा धावपळकावर ज्या आहेत. शेवटचं षटक नितीन घोडे भाजा. या दरम्यान आबीच्या बॅट मधून निश्चितच आकाशाला गवस्ती घालणारा फटका असेल षटकार. चांगला कमबॅक म्हणायला काय हरकत नाही. एक फटका मोठा आलाय आणि त्यानंतर कमबॅक कसा करायचा तर असा. चांगली कामगिरी असेल, प्रयत्न करावे लागतील. ओ या दरम्यान फुट टॉ चेंडू असेल आणि या ठिकाणी पुन्हा एकदा संधी असेल आणि हा चेंडू सरळ सीमारेच्या बाहेर असेल षटकार. पांडूने एका डावामध्ये बनवल्या होत्या 73 आणि आभी आता मात्र खेळतोय 68. बोलदा सय्यार आणि या दरम्यान आता फटका पुन्हा एकदा सुरेख असेल. निश्चितच सुरेख टायमिंग आणि चेंडू सरळ सीमारेच्या बाहेर असेल. बंदुकीतून गोळी निघावी याप्रमाणे बॅट मध्ये चेंडू सीमारेच्या बाहेर असेल. औली मैदानाच्या आत आलाय. बोलंदाज तयार, शेवटचा चेंडू पहिल्या डावातील मात्र मैदानाच्या नितीन घोडे. आणि या दरम्यान अभिषेक आत्मचा फटका सुरेख आहे पण या ठिकाणी चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एक षटकार, षटकार सरळ चेंडू सीमारेच्या बाहेर असेल. धावपळ 6 ने वाढेल, संघाच्या